माथेरानकडे पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे, फसवणूक होत असल्याचा पर्यटकांचा दावा। पाहूयात मग ही महत्त्वाची बातमी। उष्णतेचा तडाखा, शाळांना सुट्टी, म्हणजेच माथेरानचा पर्यटन हंगाम। पण या वर्षी मात्र माथेरानकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे येथे ऐन सुट्टीच्या हंगामात मंदी सदृश परिस्थिती पाहायला मिळते। निर्बंध उठताच माथेरानमध्ये पर्यटकांनी गर्दी केली होती। 2 वर्षांचा एकांतवास घालवण्यासाठी मुंबई व पुण्याच्या लोकांनी माथेरानला पसंती दिली होती। पण माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होतीये। माथेरानमध्ये दलाल आणि एजंटगिरी सुरू असल्याचा आरोप येथील पर्यटकांनी केलेला आहे। गेल्या काही दिवसापासून माथेरानमध्ये एक मंदीचं सावट पसरले आणि पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवलेली आहे आणि तसं सोशल मीडियावरही पर्यटकांना एक चुकीचा मेसेज गेलेला आहे। पण माथेरानमध्ये तसं काही चालत नाही। पण काही लोक अशी आहेत की जे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना चुकीचा संदेश देतात व फसवणुकीचं काम करतात, तर अशा लोकांवरती प्रशासनाने सक्त कारवाई केली तर नक्कीच माथेरानचं पर्यटन हे भरल्याशिवाय राहणार नाही व येणाऱ्या काळामध्ये माथेरान नक्कीच पर्यटकांनी भरेल अशी मी आशा करतो। तसेच माथेरान या पर्यटनस्थळामध्ये पर्यटन हे एकमेव साधन असल्यामुळे माथेरानमधील अनेक तरुणांनी लॉजिंग व्यवसायामध्ये उतरलेले आहेत व अनेक लॉजिंग हे तरुणांनी भाड्याने घेतलेले आहेत। व अशाच प्रकारे जर माथेरानमध्ये पर्यटकांनी पाठ फिरवली व असं मंदीचं सावट राहिलं तर या तरुणांना कर्जाचा डोंगराखाली दडावं लागेल व हे तरुण बेरोजगार होतील पुन्हा। तर नमस्कार, गेले 1 ते 1.5 महिने माथेरानमध्ये पर्यटकांचा वाव। पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान हे जर बोललं तर महाराष्ट्रामध्ये थंड हवेच्या ठिकाणी, पण इकडे आता हे पर्यटकांचं बघण्याचं फार कमी झालेलं आहे आणि इथे सगळ्या जितकेही म्हणजे व्यापारी लोक आहेत त्यांचा सगळ्यांचा उदरनिर्वाह म्हणजे पर्यटकांवरतीच अवलंबून आहे। पण बरेच गेले 1.5 महिने कस्टमर नसल्यामुळे इथे इथल्या व्यापारी वर्गामध्ये खूप नाराजी व्यक्त होते आणि सगळ्यांनी प्रत्येकाने आपापल्या दुकानामध्ये बराच माल किंवा बरेच जणांनी आपला स्टॉक असा भरून ठेवलेला आहे। पण कस्टमरचा अभाव असल्यामुळे सगळ्यांना नुकसान भरपाई व्यापाऱ्यांवरती खूप जरा मंदीची मंदी चालल्यासारखी झालेली आहे।